उरण भाजपच्या वतीने शनिवारी JNPA बंदर वसाहतीच्या बहुउद्देशीय सभागृहात कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उरण विधानसभा मतदारसंघाचा खराखुरा विकास करण्याचे काम या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार महेश बालदे यांनी केले आहे, त्यामुळे आज त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेक गावातील विविध पक्षांचे आजी माजी सरपंच पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. भाजपाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मला ही अभिमानाची बाब असून तळागाळातील लोकांशी नाळ जोडलेला नेता म्हणून महेश बालदी यांच्याकडे उरणची जनता बघत आहे, असे प्रतिपादन केले. कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, मिलिंद तावडे, कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत, OBC सेल जिल्हा अध्यक्ष निळकंठ घरत, भाजप उरण शहराध्यक्ष कौशिक शहा, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष विनोद साबळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्ञानेश्वर घरत, केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपसरपंच अमर म्हात्रे, मुकुंद गावण, कुलदीप नाईक, प्रकाश ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते दिनेश तांडेल, संगीता पाटील, हेमंत म्हात्रे, समीर मढवी, शशिकांत पाटील, सुनीता पाटील, भाजप नेते चंद्रकांत पाटील, गणेश पाटील, राजू पाटील, माजी प्रभारी सरपंच विद्याधर जोशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की उरण मतदारसंघात माजी आमदार मनोहर भोईर यांचे नेतृत्व डबघाईस आले आहे. आज या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाची अवस्था बिकट झाली आहे, तर शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी 529 कोटींचा घोटाळा केला आहे, त्यामुळे जनतेचा विश्वासघात करणारे व जनतेचे पैसे बुडविणारे विवेक पाटील जेलची हवा खात आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे, अशा सरकार माध्यमातून या मतदारसंघाचा विकास आमदार महेश बालदी यांच्या संकल्पनेतून होत आहे. त्यांनी अंधारात चाचपडत पडलेल्या घारापुरी बेटावर लाईट आणण्याचे काम कोणत्याही प्रकारचे पद नसताना या अगोदर केले आहे. यापुढेही सर्वांगीण झाल्याशिवाय ते राहणार नाहीत. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत करताना आमदार महेश बालदी म्हणाले की उरण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचे भाग्य मला लोकसेवक म्हणून लाभले आहे. या भागातील गरजवंतांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे. उरणमधील रेल्वे स्थानकाच्या नामकरणासाठी गावकऱ्यांचे पाठीशी उभे राहणार आहे. ठाकरे सरकार गेले, आता खऱ्या अर्थाने भाजप शिवसेना युतीचे सरकार आले आहे, त्यामुळे या मतदारसंघात यापुढे निधीची कमतरता भासू देणार नाही. कार्यकर्त्यांच्या विश्वासामुळे आणि मी केलेल्या विकास कामांच्या जोरावर या मतदारसंघातून पुन्हा निवडून येणार आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी माजी आमदार मनोहर भोईर यांच्या गावात जे वक्तव्य केले ते खोडसाळ होते. महाविकास आघाडीने वाटोळे केले, त्यामुळे 2024 मध्ये जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडून येणार आहे. यावेळी इंद्रायणी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी सुरेश राऊत यांचे सुपुत्र तथा कळंबुसरे गावाचे माजी सरपंच सुशील राऊत व सहकारी धुतुम गावचे माजी सरपंच तथा शेकापचे ज्येष्ठ नेते धनाजी ठाकूर, ॲडव्होकेट किशोर ठाकूर व इतर नांदगावचे सरपंच विजेता मनोहर भोईर, माजी सरपंच मनोहर भोईर, खालापूर पंचायत समिती सदस्य कमळा भस्मा, दिघोडे बोकडविरा गावातील कार्यकर्ते तसेच आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची मावळ लोकसभेच्या प्रभारीपदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन करण्यात आले. तसेच भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांची उरण विधानसभेच्या प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. आज हॉलमध्ये जागा उरत नाही अशा पद्धतीचा मोठा पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे.
आणि असे पक्ष प्रवेश झाल्यानंतर आमदारांचा आपले 100% निवडून येतील, पण आपल्याला खऱ्या अर्थानं पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत याच्यावर सुद्धा आपले कार्यकर्ते बसले पाहिजे. अशा साठी आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पक्ष प्रवेशाला उपस्थित आहात. आपण एक अतिशय चांगला असा निर्णय या निमित्तानं घेतलेला आहे. निवडणुका काय अजून चालू व्हायला वेळ आहे 7 महिने, पण आतापासून तुम्ही या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहात आणि मला वाटतं यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जिंकण्यासाठी आपण चांगला हातभार लावाल अशा प्रकारची आशा या निमित्तानं मला वाटते. खरं म्हणजे नांदगाववाले या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहे आणि नांदगाव बोलल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचा वाले किल्ला, पण वाले किल्ला मग ती 4-5 वर्षापूर्वी ढासळला होता. हे अविनाश, दोन्ही अविनाश, एक अविनाश लवकर आला, एक अविनाश उशिरा आला आहे. त्यांनी का वेळ एका लावला हे मला काही समजत नाही आतापर्यंत. नंतरच्या भाषणामध्ये ते सांगितलं आपल्याला, पण मला वाटतंय एक अतिशय चांगला निर्णय नांदगाववाल्यांनी घेतला. तुमचं मी मनापासून या निमित्तानं मनापासून स्वागत करतो. दुटुंबाने सुद्धा हे महादेव उद्यापासून 1 वर्ष जवळजवळ मला वाटतं सरपंचाचं गेलं आणि आज ते भारतीय जनता पार्टीचे पक्ष प्रवेश करत आणि अशी मोठ्या मोठ्या गावामधले लोक या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीने आपला हा जो पक्ष आहे तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि याच्यामध्ये कुठला मी लागला मी हे नाही चालत. आमदार असून ते आता सर्व कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी काम करत असतात आणि म्हणून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी देशामध्ये काम करत असतात, महाराष्ट्रामध्ये काम करत असताना दोन्ही आमदार आपले चांगल्या पद्धतीने काम करतात. ज्या असं कुठं गाव राहिलेलं आहे मुरण आणि पंढरपूरमध्ये की ज्या ठिकाणी आमदारांनी कुठं काम केलेलं नाही एवढी कामं विकासाची या ठिकाणी केली आहे आणि म्हणून आपल्या गावाचा विकास, आपल्या भागाचा, आपल्या तालुक्याचा विकास व्हायचा असेल तर पुन्हा ही जोडी 100% निवडून आली पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांनी प्रयत्न करूया. आपण सर्व या पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल आपला तालुका अध्यक्ष म्हणून आपला मनात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या वेळेला या हॉलमध्ये बसलेल्या 30% लोकांनी मत दिली तरी आपण आमदार झालो. आज राहिलेल्या 70% स्वागत करायला आपण या ठिकाणी म्हणावं. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, आशीर्वादाने आणि विकासाचे गणित दाखवलं आपण, त्याच्यामुळे लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि गेल्या 2.5 वर्षाचं उद्धव ठाकरेंचं सरकार सोडलं. त्याच्यानंतर गेल्या 1 वर्षामध्ये शिंदे फडणवीस सरकारमध्ये या मतदारसंघाला न्याय मिळवून देण्याकरता प्रशांत शेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सतत कार्यरत आणि विश्वासाने सांगतो की इतरांना लाजवेल एवढा निधी या मतदारसंघाला आणण्याकरता यश मिळालंय. कारण गेल्या वेळेला आम्ही सांगत होतो की 500 कोटी रुपये तरी किमान निधी आणू, पण या आजच्या तारखेला हा तो खालापूर रस्ता भरला तर या मतदारसंघाला 5000 कोटी किमान निधी हा तुम्ही बनवलेला आमदार म्हणून आणण्यात यशस्वी झालं आहे हे मला अभिमान आहे आणि त्याचा गर्व आहे. कारण अनेक वेळेला कार्यकर्त्यांना भेटत नाही. साहेब कुठे आहे? आम्ही सांगतो प्रशांत जी आणि आम्ही मुंबई मध्ये. आज ती बैठक आहे, आज या आमदार या मंत्र्याकडे बैठक आहे. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो की आजपर्यंत या मतदारसंघामध्ये आदिवासींकरता आलेल्या घरकुलांची संख्या बघितली तरी किमान 500 वर नाही. आजपर्यंत आलेला इतिहास मी आदिवासी विभागाकडून सुरुवात करतो आणि आता विजयकुमार गावित आदिवासी खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांच्याकडून मिळालेलं आश्वासन आणि व्हिडिओ करून चालू झालेली कारवाई याच्यामध्ये मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये 4000 घरकुल या वर्षी आणणार. मला खरोखर आली की ज्या आदिवासी वाड्या वाड्यांचा आम्ही प्रतिनिधित्व करतो त्या आदिवासी वाड्यांमध्ये आधी तिथे हाशाची पट्टी असेल, गोरगावमध्ये आधी त्या विभागाच्या वाड्या असतील ज्यांना रस्ता नाहीये, लाईट नाहीये, पाणी नाही आणि त्यांना देण्याचं आव्हान आपल्याकडे आणि आम्ही जर 21व्या शतकातले आमदार म्हणत असतो आणि आपल्या इथल्या आदिवासींना प्यायला पाणी नसेल, लाईट नसेल आणि जायला रस्ता नसेल तर याच्यावर राज्यात काय असू शकतं आपल्याकरता आणि हे आव्हान आम्ही स्वीकारलंय. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण असतील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन
ठिकाणी अव्वल आहे. मला माहिती आहे की आशाची पट्टी म्हटली तर पनवेलच्या दुधानी पासून रस्ता 6 किलोमीटर आहे, पण ते आव्हान पेलून मग प्रितेश मोरे असतील, प्रवीण असेल, सुधीरभाई ठोंबरे असतील, या सगळ्यांच्या याच्याने आपण त्याची प्रक्रिया चालू केली. आणि मला पूर्ण खात्री आहे की आशा या पट्टीपर्यंत गाडी घेऊन जाणार हे त्या आदिवासी करता केलेलं समर्पण राहणार आहे. आणि ते आव्हान आम्ही स्वीकारलं आणि या मंत्रिमंडळाच्या साक्षीने आपण ते पूर्ण करू हा विश्वास. सगळ्यात आधी भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांचा ज्यांचा प्रवेश होतोय मी त्या सगळ्याचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो. आणि भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी उभी राहील याची ग्वाही सुद्धा या ठिकाणी देतो. मी माननीय महेश बाजी साहेबांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. गेल्या या 7-8 वर्षामध्ये आपण जर पाहिलं आणि प्रामुख्यानं 2014 सालापासून मी जे पाहतोय ते माझ्या दृष्टिकोनातून महेश गांधी यांचा मी सहकारी आहे याचा मला अभिमान वाटतो हे मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे. 2014 साली महेश तुम्हाला ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीने सांगितलं की शिवसेनेशी आपली युती होत नाही, तुम्हाला निवडणूक लढवावी लागेल, आणि मला असं वाटतं की 15-1 दिवसाची मुदत जेमतेम पक्षाने दिली असेल की उद्या जा आणि फॉर्म भरा असं सांगितलं गेले. त्यावेळेला अनेक ठिकाणी आपल्यापैकी अनेक लोक ते महेश यांच्या विरोधात होता. अनेक ठिकाणी तुम्हाला महेश गांधी साहेबांचं कार्य काय, नेमका त्यांचा परिचय काय हे तुम्हाला 2014 साली ठाऊक नव्हतं. त्यावेळेला त्यांच्या विरोधामध्ये असलेल्या मग ते शेता पक्षाचे नेते असतील, ते शिवसेनेचे नेते असतील, या सगळ्या नेत्यांच्या पाठी मंचावरचे आणि समोरचे आपल्यापैकी अनेक जण होते. पण त्यावेळेला निवडणूक हरल्यानंतर मी निवडणूक हरलेले अनेक जण पाहिलेले आहे की लोकांवरती राग ठेवतात, कार्यकर्त्यांवरती राग ठेवतात. हे कार्यकर्ते काम करतात पण तरी मत मिळाले नाही, मग राग कोणावर काढायचा, आपल्याच कार्यकर्त्यांवर राग काढायचा. तुमच्यामुळे मला मत मिळाले नाही, तुम्ही मला पाडलं असं सांगून 2-3 वर्ष काही काही वेळेला 4-4 वर्ष लोक घरात बसून राहतात की आता मला निवडणुकीमध्ये त्यांनी पाडलं त्यांना धडा शिकवे हे जाहीरपणानं सांगायचं आणि कंसामध्ये स्वतःचा खर्च वाचवायचं. म्हणजे काय तर लोकांना असं सांगितलं आणि मग कार्यकर्ते जाऊन सांगतात काय झालं काय बोलले साहेब, नाही साहेबांनी सांगितलं पाडलं ना मला आता जा, ज्यांनी निवडून दिलं त्याच्याकडे जा. म्हणजे काय करायचं कंसा साहेबांनी खर्च वाचवलं हे सांगायला कार्यकर्ता पण गावातो. आणि म्हणून असे अनेक नेते मी पाहिलेले आहेत की जेव्हा निवडणुकीला पडले की त्यानंतर ते लोकांच्या समोरच येत नाही. इथे 2014 साली जे पडले त्यांना मा आमदार असं लोकांनी म्हणायला सुरुवात केली. मा आमदार म्हणजे काय माझी म्हणावं, पण या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की जे ओळून पाहिले राजकारण अशा लोकांनी या ठिकाणी निवडणूक हरल्यावरती लोकांच्या मध्ये जायचं बंद केलं, लोकांना आपल्याकडे घेऊन जायचं बंद केलं. आणि मी महेश यांना पाहिलंय की 2014 साली निवडणूक झाली ठीक आहे अपयश बरोबर झालं कारण 15-18 दिवस होते जेमतेम काही निवडक कार्यकर्ते हाताशी होते, पण त्याही स्थितीमध्ये निवडणूक मी जरी हरलेलो असतो तरी ज्या लोकांनी मला मतदान केलंय त्या लोकांची कामं करणं ही माझी जबाबदारी आहे असं समजत महेश यांनी 2014 सालाच्या ऑक्टोबर महिन्यापासून कामाला सुरुवात केली. आणि एक एक करत येणाऱ्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका या त्या कार्यकर्त्याच्या निवडणुका नाही या माझ्या निवडणुका आहेत असं मानून त्यांनी कामाला सुरुवात केली. आणि एक एक करत त्या ग्रामपंचायती निवडणुका जिंकत जिंकत किल्ला बांधायला सुरुवात केली. आणि 2019 साली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या निवडणुकीमध्ये महेश यांनी विजय संपादन केला. ही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची या ठिकाणी निश्चितपणानं शिदोरी आहे की महेश यांनी विजय मिळवला. आणि मला खरंच मनापासून आनंद आहे तुमच्या सगळ्यांचं पाठबळ होतं.